होती, अगदी परिणाम सहा धावा जी सहा धावांची शिक्का मोर्तब केली आहे या बॉलवर आणि धावफलक जाऊन पोहोचतो या ठिकाणी 16 या आकड्यावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्राइक एडला सज्जन मयूरदिनकर. इथे मात्र फटका फसलाय, मोठी विकेट मिळेल का? चुकी होणार नाहीये. धक्का क्रमांक चौथा आणि बिग विकेट डाऊन. फलंदाज मयूरदिनकर बॅक टू द डगआउट. आता मात्र नक्कीच या ठिकाणी अस्नोली संघ अडचणीत सापडलाय, कारण महत्वपूर्ण चार फलंदाज या ठिकाणी माघारी परतलेत. नवीन फलंदाज मधुकर आलाय. अजूनही या ठिकाणी चार षटकांची तुम्ही एक इनिंग पाहतायत. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि इथे संघ अडचणीत सापडलाय. इथनं मात्र एक पार्टनरशिप होणं गरजेचं आहे दोन फलंदाजांमध्ये. जर ती जोडी तुम्ही पाहिली तर या ठिकाणी अर्जुन आणि मधुकर विकेट देखील या ठिकाणी आपले टिकवून ठेवावी लागेल आणि चांगले फटके देखील खेळावे लागतील या मॅचमध्ये. पुढचा बॉल दीक्षित या ठिकाणी राईट आर्म ओव्हर द विकेट ना 16 धावा दाफलकावर तुम्ही पाहतायत. काय बॉलिंग केली जातीये इथे सुद्धा. बॅटची एज घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. धक्का क्रमांक 5 फलंदाज मधुकर आल्या तशा पावली या ठिकाणी माघारी परततोय फलंदाज बाद. कॉट बिहाइंडच्या रूपानं इथे मात्र पाचवा गडी या ठिकाणी माघारी परततोय अस्नोली संघाचा. एकही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थांबायला तयार नाहीये. फलंदाज येत आहेत जात आहेत, परंतु इथे मात्र एक चांगल्या टेम्परामेंटची आवश्यकता आहे, कारण अजूनही भरपूर चेंडू शिल्लक आहेत या इनिंगमध्ये आणि तुम्हाला थांबवून या धावगतीला आकार द्यावा लागेल. 16 धावा नक्कीच धावफलकावर पाहतायत आणि आत्तापर्यंत 5 गडी आत्तापर्यंत डॅकआउटमध्ये परतलेत. हॅट्रिक बॉल या ठिकाणी या स्पर्धेची हॅट्रिक येऊ शकते का दीक्षितच्या माध्यमातून? पुढचा बॉल आणि हॅट्रिक बॉल. पंचांचा बोट देखील आकाशाकडे. हॅट्रिक पूर्ण केली आहे. मान्यवरांच्या कडनं देखील टाळ्या वाजतात या खेळाडूसाठी. फलंदाज बाद. काय गोलंदाजी केली जाते या ठिकाणी दीक्षितच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर मात्र षटकार आणि पुढच्या तीन चेंडूंवर तीन गडी माघारी परतवलेत. अफलातून प्रदर्शन या ओव्हरमध्ये या खेळाडूच्या माध्यमातून. तब्बल धावफलक 16 या आकड्यावर स्थिरावलेला.